स्वामी समर्थ सगळ्यांना द मराठी मॉम मध्ये मी संपदा पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आहे कोजागिरी पौर्णिमा. सर्वप्रथम सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कोजागिरी पौर्णिमेला जे मसाला दूध बनवतात त्याची रेसिपी शेअर करणार आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची अनाउन्समेंट करणार आहे. तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल तर बऱ्याच सबस्क्रायबर्सची बऱ्याच लोकांची मला कमेंट येत आहेत की ताई तुझे चांदीचे पाऊल आणि स्वस्तिक घेतलं तर ते आम्हाला पाहिजे आहेत. त्याचबरोबर जे रांगोळीचे साचे आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते. तर असे जे बॉर्डर जे रांगोळीचे साचे येतात तर याच्यासाठी पण भरपूर लोकांच्या कमेंट रिक्वेस्ट आलेल्या आहेत की आम्हाला पण पाहिजे. तर आम्ही असं डिसिजन घेतलेलं आहे की आज आहे संडे, संडे ते नेक्स्ट सॅटर्डेपर्यंत तुम्हाला जर हे पाहिजे असतील तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता. रांगोळीचे साचे आहेत तर हे मी डोंबिवलीच्या एक्झिबिशनमधून घेतले. तर मी पण एक व्हिडिओ बघूनच तिथे गेली होती आणि त्याचा पण मी व्हिडिओ करून माझ्या चॅनलला टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर हा मी या साच्यांचा जो व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये 50 रुपये सांगितलं होतं, पण तिथे गेल्यावर ॲक्च्युअल मला हा 60 रुपयाला एक साचा पडला. तर नंतर आता बोलत आहेत बरेच जण की आता परत 50 देत आहे. तुम्हाला जर हे पाहिजे असतील तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता. मला DM करा तुम्ही इन्स्टाला, इंस्टाग्रामवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. तिथे तुमचं नाव, नंबर, ॲड्रेस सगळं काही मेन्शन करा. शनिवारपर्यंत वेळ आहे, शनिवारी फायनल होईल. त्यानंतर संडेला आम्ही लिस्ट बनवून सोमवारी हे सगळ्यांना कुरिअर करू. तर तुम्ही आम्हाला पेमेंट जे आपलं गुगल पे आहे, फोनपे आहे, पेटीएम आहे, तर याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. चांदीचे पावलं आणि स्वस्तिक म्हणजे पावलांची जोडी, दोन्ही साईडला आपण ज्या जोड्या लावतो ते आणि दोन स्वस्तिक, याची टोटल प्राईस होती 2200 रुपये. तर ज्यांना कोणाला हे ऑर्डर करायचे असले तर बरेच सबस्क्रायबर मला जळगावमधून, अमरावतीमधून, त्याचबरोबर सांगली, सातारा इकडून सुद्धा मेसेज करत आहेत की ताई आम्हाला ही गोष्ट घ्यायची आहे पण आमच्याकडे मिळत नाही. तर त्यांच्यासाठी मी हा डिसिजन घेतलेला आहे. हे स्वामीसेवा म्हणून मी फक्त हे करते. याच्या हे करण्यामागे माझा दुसरा कोणताही उद्देश किंवा हेतू नाही आहे. ॲक्च्युली ही गोष्ट करायची पण नव्हती, पण भरपूर जणांची रिक्वेस्ट येत आहेत. तर मी विचार केला की जसं हे बघितल्यानंतर मला खूप घ्यायची इच्छा झाली होती, मला जसं हवे होते तसंच बऱ्याचशा महिला असतात जे बघतात, आपल्याला खूप इच्छा होती की ही गोष्ट आपल्याकडे पण असावी, आपल्याला पण पाहिजे. तर फक्त त्यांच्यासाठी मी हे कुरिअर करायचं डिसिजन घेतलेलं आहे. तर बघा जे साचे आहेत तर ते 50 रुपयाला एक साचा असं मिळतो, परंतु जेव्हा मी त्या एक्झिबिशनला गेले तर मी स्वतः हे 60-60 रुपयाला परचेस केलेले आहेत. आता बरेच जणं सांगतात की परत 50 मिळत आहेत, तर तुम्ही परत जाईल तुमच्यासाठी. तर तुम्ही मला जेवढ्या जणांना पाहिजेत त्यांनी सगळ्यांनी इंस्टाग्रामला मला मेसेज करा, तुमचं नाव, नंबर, ॲड्रेस वगैरे, आणि मी जी काही लिस्ट निघेल एकदाच मी तिकडे जाईल शॉपमध्ये, तुमच्यासाठी ते साचे परचेस करेल आणि सोमवारी तुम्हाला कुरिअर करेल. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला इंस्टाग्रामला DM करू शकता. माझे इंस्टाग्राम ID आहे द मराठी मॉम. तर तिथे तुम्ही मला DM करायचं आहे, डायरेक्ट मेसेज तुम्ही मला तिथे करू शकता. तुमचं नाव, ॲड्रेस, नंबर, जे काही किती साचे हवे आहेत ते, तुमचे साचेची किती प्राईस होते, आणि प्लस त्याच्यावरती शिफ्ट जे आपले शिपिंग चार्जेस असतात, म्हणजे मी इथून तुम्हाला कुरिअर करेल तर कुरिअरचे जे चार्जेस असतील ते प्लस करून मी तुम्हाला अमाऊंट सांगेल. त्यानंतर हा डिसिजन होईल की पाठवायचे आहेत की नाही, तर तुम्ही मला जे सांगाल त्याच्यानंतर. तर सोमवारी जेव्हा मी तुम्हाला कुरिअर करेल तेव्हा तुम्हाला एक ट्रॅकर ID मिळेल त्या कुरिअरचा, की इथून हे कुरिअर तुम्हाला येणार आहे. तर ते ट्रॅकर ID मिळाल्यानंतरच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि हो, जोपर्यंत पेमेंट येत नाही तोपर्यंत वस्तूसुद्धा शिप होणार नाही, कारण की हा एक ट्रस्टचा इशू, म्हणजे ट्रस्टचा विषय आहे. तर मी इथून तुम्हाला फोटो पाठवेल तुमच्या कुरिअरचा, तुमच्या पार्सलचा, त्यानंतरच तुम्हाला मला पेमेंट करायचं आहे. तर हा ही गोष्ट लक्षात घ्या, मी फक्त एक हेल्प म्हणून, एक स्वामीसेवा म्हणून करत आहे. यामागे बाकी दुसरा काहीच उद्देश नाही आहे किंवा याच्यात दुसरं काहीच नाही आहे असं मी आधी केलेलंसुद्धा नाही आहे. आत्ता जस्ट हार्डली लास्ट मंथपासून माझा चॅनल जास्त ग्रो झालेला आहे, भरपूर सारे लोक माझ्या चॅनलशी जुळत आहेत, खूप आपली मोठी फॅमिली होत आहे. तर म्हणून मी हा डिसिजन घेतला आहे. मी माझ्यासाठी माझ्या यूट्यूबची फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे. मी हार्ड एकसुद्धा कमेंट माझी अशी नसते, एकसुद्धा अशी नसते की त्याच्यामध्ये मी रिप्लाय केलेला नाही. मी प्रत्येकाला रिप्लाय देत असते माझ्या परीने, जे काही वेळ असेल तर मी सगळा माझ्या यूट्यूबमध्ये देत असते. तर जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी मला नक्की कळवा. आता आपण मसाला दुधाची रेसिपी बघूया. त्यासाठी मी इथे काजू, बदाम, पिस्ता, त्याच्यानंतर वेलची पावडर, हे जायफळ घेतलेलं आहे, केशर घेतलेलं आहे, त्यानंतर हे बदाम मिक्स होतं MTR चं ते घेतलेलं आहे, थोडंसं फूड कलर घेतलेलं आहे, 1.5 लिटर दूध आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. आणि फूड कलर आणि जे MTR चं जे बदाम मिक्स आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घेऊ शकता, नाही तर पूर्णपणे स्किप पण करू शकता. त्यानंतर मी एक पसरट स्टीलचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये खाली आपण सुरुवातीला थोडं पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपली जी बासुंदी किंवा जे मसाला दूध आहे ते आपल्या तळाला चिकटणार नाही.
त्यानंतर आपण दूध काढून घ्यायचं आहे भांड्यामध्ये आणि भांड्याला पण कडेने बघा अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे सगळीकडून, जेणेकरून आपले जे दूध आहे ते ओतू जाणार नाही, उकळेल आणि पुन्हा आतल्या ते उकळत राहील छान, ओतू जाणार नाही, त्यासाठी असं पाणी लावून घ्यायचं आहे. दूध छान उकळलं, एक उकळी फुटली की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये केसर घालणार आहोत. तर भरपूर केसर घालायचं आहे आजच्या दिवशी, छान पिवळसर झालं पाहिजे दूध आपलं आणि छान लागतो केसरचा फ्लेवर या दुधामध्ये. मसाला दुधाला खरी चव ही केशरनीच येते. त्याच्यानंतर साखर ॲड करायची. आता तुमच्या घरामध्ये किती गोड घालत खातात, त्यानंतर किती माणसांसाठी तुम्ही ते दूध बनवता, याप्रमाणे त्या अंदाजाने साखर घ्यायची आहे. तर इथे मी थोडासा फूड कलर पण ॲड केलेला आहे थोडा छान पिवळसर कलर येण्यासाठी. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही करू शकता, नाही तर पूर्णपणे स्किप करू शकता. त्यानंतर हे काजू, बदाम आणि पिस्ता त्याचे मी दोन भाग केले, अर्धे तसेच राहू दिले चॉप करायसाठी आणि बाकीचे असे खलबत्त्यामध्ये छान क्रश करून घेतले. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता, पण मी असं खलबत्त्यात कुटून घेते कारण कुठल्याची जी टेस्ट असते ती खूप सुंदर येते मिक्सरमध्ये केल्यापेक्षा. ते बघा असं जाड बारीक असं आपल्याला हे छान कुटून घ्यायचं आहे पावडर फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर उरलेले जे साईडला ठेवले होते काजू, बदाम आणि पिस्ता, तर मी असे उभ्या स्लाईस करून हे बारीक असे चॉप करून घेत आहे. हे अर्धे आपण गार्निशिंगसाठी वापरू शकतो आणि बाकी असेच उकळीमध्ये टाकून द्यायचे दुधात. ते पण दाताखाली येतात तर छान लागतात दूध पिताना. त्याच्यानंतर आपल्या दुधाला बघा छान उकळी फुटलेली आहे. जे आपण खलबत्त्यामध्ये बारीक केलेले काजू, बदाम आणि पिस्ता याची पावडर जी होती, तर ती जाडबारीक पावडर याच्यात मी टाकून घेतली आहे. दूध परत छान एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर हे जे MTR जे बदाम मिक्स होतं तेसुद्धा मी याच्यात टाकलेलं आहे. याच्याने खूप छान घट्टसरपणा आणि एक मस्त वेगळाच कुल्फीचा फ्लेवर येतो आपल्या दुधाला. तर हे डीमार्टला मिळतं तर मी तिथून नेहमी आणून ठेवत असते. खिरीमध्ये वगैरे मी अशा प्रकारे ती यूज करते. सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये जायफळ किसून घ्यायचं आहे. जायफळ आणि वेलची पावडर शक्यतो शेवटी घाला, त्याच्याने खूप छान फ्लेवर आपल्या बासुंदीला किंवा या मसाला दुधाला येतो. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला छान हे ढवळून घ्यायचं आहे आणि जे चॉप केलेले होते थोडेफार काजू बदाम तर थोडे ठेवून द्यायचे आहेत गार्निशिंगसाठी आणि बाकीचे याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर बघा छान आपली खीर मस्त उकळलेली आहे, बासुंदी आपली छान फ्लेवर आलेला आहे. पिवळसरपणा पण आला आहे वरती, तुम्ही बघू शकता घट्टसर अशी दाटसर झालेली आहे, बऱ्या प्रकारे आटली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे दूध आपण सर्व करून घ्यायचं आहे. तर हे दूध सगळ्यांनी प्यायचं आहे या दिवशी आपल्या घरातल्यांनी. सर्वप्रथम आपण जे 12 वाजता देवीला पूजा करतो त्याच्यामध्ये हे पूजेत दाखवायचं आणि मगच आपण हे सगळ्यांनी प्यायचं आहे. तर या पूजेचा व्हिडिओसुद्धा आहे आपल्या चॅनलवर, ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा आणि अशा प्रकारे आज हे दूध बीन बनवून तुम्ही सगळ्यांनी नक्की प्या. कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही हे दूध बनवून वरती टेरेसवर घेऊन जायचं आहे किंवा तुमची इथे बाहेर जर जागा असेल तिथे घेऊन जायचं आहे. ह्या दुधाचा टोप आपण पाटावरती ठेवायचा आहे, बाजूने रांगोळी काढायची आहे. सगळ्या घरातल्यांनी मिळून चंद्राची पूजा करायची आहे. त्यानंतर हे दूध प्रसाद म्हणून सगळ्यांनी प्यायचं आहे. असं मानलं जातं की या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ असतो, त्याचबरोबर लक्ष्मी माता, विष्णू भगवान, कुबेर भगवान हे या दिवशी पृथ्वी तलावर वास करत असतात. तर चंद्राचं याच्यामध्ये दर्शन घेतल्यानंतर चंद्रामधले जे अमृत किरण आहेत ते या दुधात पडतात आणि ते आपल्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे आपल्याला आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. त्याचबरोबर हे दूध पिल्याने आपल्याला चांगले आरोग्य लाभते असंही मानण्यात येतं. त्यामुळे आजच्या दिवशी असं कोजागिरीला चंद्राला हे दूध दाखवून पिलं जातं. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हे मसाला दूध बनवा आणि नक्की प्या. तर असा होता आपला आजचा हा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.